सर्वांना नमस्कार। या व्हिडिओ मध्ये आपण शाळा पूर्व तयारी अभियान याची माहिती घेणार आहोत। हे अभियान आपण कसे राबवायचे, या अभियानाचे स्वरूप काय, हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया। गेले कित्येक महिने आपण कोरोनामुळे प्रभावित झालेले आहोत। याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे। काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही। या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील। यासाठी आपण मार्च ते मे 2022 मध्ये सर्वांनी मिळून शाळा पूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर चालवायचे आहे। या अभियानामध्ये गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक यांची मुख्य भूमिका असेल। तर आपण समजून घेऊया की या अभियानाचे नेमके स्वरूप काय आहे आणि आपल्याला नेमके काय करायचे आहे। शाळा पूर्व तयारी अभियान, तर पहिली पायरी आहे इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांची नोंद करणे। म्हणजे इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना मेळाव्याबाबत माहिती द्यायची आहे आणि तसेच पालकांचे गट बनवायचे आहेत। म्हणजे आपण पहिलीला दाखल जे पात्र मुलं आहेत त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचा एक मेळावा आपल्या शाळेत आपण राबवायचा आहे आणि मेळाव्याबाबत त्यांना माहिती द्यायची आहे आणि पालकांचे गट बनवायचे आहेत। मग इथे आपल्याला काय करायचे आहे, तर इयत्ता पहिली दाखल होणारी मुले व त्यांच्या पालकांशी आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि अशा 4 ते 5 पालकांचे मिळून बनवलेल्या या गटांच्या संपर्कात आपण शेवटपर्यंत राहायचे आहे। तर 4 ते 5 पालकांचा आपण गट बनवायचा आहे आणि त्यांच्याशी मुलं दाखल होईपर्यंत संपर्कात राहायचे आहे। इयत्ता 6वी ते 10वीच्या मुलांना लहान मुलांचे समूह बनवण्यासाठी मार्गदर्शन करायचे आहे। आपल्याला या अभियानामध्ये 6वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे। एखाद्या वस्तीवर आपण मुले दाखल करण्यासाठी गेल्यानंतर त्यामधील 6वी ते 10वीचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना आपण मार्गदर्शन करायचे आहे आणि त्या मुलांचा पालकांचा गट बनवण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यायचे आहे। तर पुढची पायरी आहे की आपण पहिला मेळावा आयोजित करायचा आहे, तर त्याबद्दल आपण माहिती घेऊया। शाळा, गाव, वस्ती स्तरावर शाळा पूर्व तयारीचा पहिला मेळावा आयोजित करणे। तर आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी या मेळाव्याचे आयोजन करायचे आहे। या मेळाव्यात विविध क्रियांद्वारे पालक आणि आपण मुलांकडून कशा प्रकारे शाळा पूर्व तयारी करून घेऊ शकतात याबाबत माहिती समजावून सांगायची आहे। इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या सर्व मुलांना शाळा पूर्व तयारीचा एक सेट दिला जाईल। पालकांना विकास पत्राच्या मदतीने कृती समजावून सांगायच्या आहेत। तर आपल्याला काय करायचे आहे, तर प्रत्येक शाळा, गाव, वस्ती स्तरावर मेळाव्याचे आयोजन करायचे। पहिल्यांदा मुलांचे मूल्यमापन करून रिपोर्ट कार्ड द्यायचे आणि मूल्यमापनाची माहिती स्वतः सोबत ठेवायची। पालक व मुलाला स्कूल रिलीनेस पॅक द्यायचे। टॅबलेट किंवा मोबाईलद्वारे व्हिडिओ दाखवून पालकांना तिथे नेमके काय करायचे आहे याबाबत आपण मार्गदर्शन करायचे आहे। आता शाळा पूर्व अभियानाची तिसरी पायरी काय आहे ती आपण पाहूया। पालक व मुले शाळा पूर्व तयारीच्या कृती घरी तसेच गटात करताना। यामध्ये मेळाव्यानंतर पालक आपल्या मुलांकडून शाळा पूर्व तयारी करायला सुरुवात करतील। या दरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात
याबद्दल आपण मार्गदर्शन करायचे आहे। मार्च ते मे या दरम्यान 10 ते 12 वेळा आपण पालक गटांना भेटणार आहोत। आयडिया कार्डच्या मदतीने आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत। तर आपल्याला नेमके काय करायचे आहे, जेव्हा पालक घरात व समूहामध्ये आपल्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी कृती करत असतील, तेव्हा गरजेनुसार पालकांच्या शंकांचे समाधान करायचे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे। प्रत्येक समूहाला आठवड्यातून एकदा भेटून आयडिया कार्डवर आधारित कृती करून घ्यायचे आहे। तसेच आयडिया कार्डवरील सूचनेनुसार व्हिडिओ दाखवायचे आहेत। शाळा पूर्व तयारी अभियानाची चौथी पायरी आपण समजून घेऊ। दुसरे मूल्यमापन आणि शाळा पूर्व तयारी मेळावा। 10 ते 12 आठवडे झाल्यानंतर मे किंवा जून महिन्यात पुन्हा एकदा आपल्याला मेळावा आयोजित करायचा आहे। या मेळाव्यात विकास पत्राच्या मदतीने मुलांची प्रगती आपल्याला किती झाली ते समजेल आणि शाळा पूर्व तयारीचे प्रमाणपत्रही मुलांना दिले जाईल। तर जून 2022 मध्ये पुन्हा शाळा सुरू होतील, यावेळी इयत्ता पहिलीत या मुलांचे विशेष स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करायचा आहे। तर आपल्याला नेमके काय करायचे आहे, तर दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन करायचे आहे, मुलांची प्रगती पाहून प्रमाणपत्राचे वितरण करायचे आहे, गावातील मान्यवर व्यक्तींना बोलावून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करायचे आहे आणि पालकांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करून त्यांचे मनोगत आपण ऐकायचे आहे। तर ही शाळा पूर्व तयारी एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने साजरी करायची आहे, तर आपण शाळा पूर्व तयारी आनंदाने करूया। या चला, शाळेत पहिल्यांदाच जाणाऱ्या आपल्या मुलांची तयारी आपण मिळून करूया। तर या व्हिडिओ मध्ये आपण शाळा पूर्व तयारी अभियानाबद्दल माहिती घेतली। तर पुढील व्हिडिओ मध्ये आपण विकास पत्र कसे भरावायचे ते पाहणार आहोत। तर या सारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।